नमस्कार, मी सविता पाटील. सविता पाटील जळगाव ह्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि आज आली आहे मी कल्याणला माझ्या काकांच्या घरी. तर माझ्यासोबत माझी सासूबाई होती, लहान सासूबाई आणि जेठानीबाई. तर आम्ही इथं कल्याणमध्ये आलो गेटजवळ, आणि तिकडे मला माझ्या काकू आल्या त्या घ्यायला. तर बघा, तिकडे माझ्या काकूंनी ते आता घरी घेऊन चालले आहेत. तर मी तुम्हाला बाहेरचा सगळा व्ह्यू दाखवते आता. तर मी इकडे आलेले कल्याणमध्ये. तर भरपूर दिवसापासून चालू होतं, काकूंकडे यायचं ठरवलं होतं पण काही जमत नव्हतं. तर आज योगायोग आला तर मी, माझी जेठानीबाई आणि माझ्या लहान सासूबाई आम्ही आलो होतो इकडे. आणि काकूंचं पण डोळ्याचं ऑपरेशन झालं होतं, भरपूर दिवस झालेत पण काही जमत नव्हतं. म्हटलं चला आज वेळ भेटला तर जाऊया आपण, दोन तीन कामात काम होते. म्हटलं चला येऊ फिरून आपण. तर इथं आहे काकूंचं घर. तर खूप सुंदर सोसायटी आहे, मस्त छान होतं. तर आता आम्ही चाललो आता लिफ्टमध्ये, कारण खूप उंच घर होतं, 20 मजली बिल्डिंग होती. तर चौथ्या मजल्यावर आम्हाला जायचं होतं, मग आम्ही लिफ्टने गेलो. तर बघा, काकूंनी आता आम्हाला लिफ्टमध्ये बसवलं. आणि आता आम्ही चाललो आता चौथ्या मजल्यावरती. खूप वेळ झाला होता आम्हाला रात्रीचा, पण मग मी सकाळी सकाळी व्हिडिओ बनवला. तर बघा, आता चौथ्या मजल्यावरती आलो आम्ही. आणि आता आम्हाला काकून ते घरी घेऊन चालल्या. तर हे आलो आता माझ्या काकांचं घर, म्हणजे माझं माहेरच आलो. आणि इकडे बघा, अशी नंबर प्लेट लावलेली आहे घरावर. इकडे स्वामी समर्थांची प्लेट लावलेली आहे. आणि हे नवीन घर घेतलं होतं काकूंनी. आणि इकडे बघा, छान अशी रांगोळी टाकली होती वहिनींनी, मस्त खूप सुंदर घरी नवीन घर बघायला आली मी आज. तर समोर बघा, सासूबाई आणि जावबाई पण बसल्या. आणि इकडे बघा, काकून ते बैठकीला जातात स्वामी समर्थांची. तर त्यांना समर्थांची प्रतिमासुद्धा भेटलेली आहेत. आणि इकडे देवघर आहे, देवघर पण खूप सुंदर होतं, मस्त. तर आहे हॉल, पुढचा हॉल. काकूंनी आता दरवाजा बंद केला आणि आता किचनमध्ये गेल्या तिकडे. मग मी तोपर्यंत व्हिडिओ वगैरे बनवला. म्हटलं आता काकूंचं घर दाखवते मी. आणि इकडे आहेत हे माझे काका. काका पोलीस होते, 8 वर्ष झाले. आता ते आम्हाला सोडून गेले देवाघरी. म्हणतात ना, जे आपल्याला आवडतं तोच देवाला पण आवडतं, तसं झालं. माझ्या काकांना 8 वर्ष झालेत. तुम्हाला मी इकडचं बाहेरचं व्ह्यू दाखवते. खूप सुंदर वातावरण होतं, बघू शकता तुम्ही किती सुंदर वातावरण आहे, मस्त. माझ्या पण वडिलांना 13 वर्ष पूर्ण झालेत आणि काकांना पण 8 वर्ष पूर्ण झालेत. आमच्यासोबत नाहीत आता काका. आणि हा आहे माझा भाचा रुद्र. तर बघा, कसा बाय करता येतो मला. इकडे आहे फिश टँक. आणि हा आहे फॅमिली फोटो, माझे काका, काकू, माझी बहीण आणि माझे दोघी भावंड. आणि या आहेत माझ्या आजी, माझ्या वडिलांची आई. त्या पण नाही जात आमच्यामध्ये, त्या पण देवाघरी गेल्या. तर फिश टँक पण खूप सुंदर होतं. आणि इकडे बघा, पूर्ण पुरस्कार वगैरे ट्रॉफी भेटलेल्या होत्या माझ्या भावांना. आणि फर्निचर तर खूपच सुंदर केलेलं होतं नवीन घराला. इकडे आहे काकूंचा फोटो वगैरे लावलेला, मस्त किती सुंदर आहे. आणि इकडे आहेत समोर वहिनी आणि माझ्या काकू. आम्ही आल्यावरती पटापट कामाला लागले लगेच स्वयंपाकासाठी. तर इकडे वहिनींनी स्वयंपाक वगैरे चालू केलेला होता. आणि फर्निचर एकच नंबर केलेलं आहे, बघू शकता. प्रत्येक रूमला गॅलरी आहे. आणि त्या गॅलरीमध्ये खूप सुंदर बाहेरून छान असं वातावरण
दिसतं मस्त, बघू शकता तुम्ही किती सुंदर आहे. कल्याणला आले ते मला असं वाटत होतं की मी मुंबईमध्येच फिरते. आणि झाडं पण खूप सुंदर सुंदर मस्त लावलेले होते, बघू शकता मी पूर्ण गॅलरीत अशी झाडं लावलेली होती. आणि पूर्ण आजूबाजूला हायवेच होता पूर्ण. तरीकडे वहिनींनी भाजी भात भाकरी केलेल्या होत्या मस्त. आणि इकडे आता बघा मी तुम्हाला बेडरूम दाखवते. तर हा आहे माझ्या लहान भावाचा बेडरूम. आणि त्याला बॉक्सिंगचं खूप आवड होती, पण तो आता पोलीसमध्ये भरती झालेला आहे. आणि त्याच्यासुद्धा बेडरूमला बाहेर तुम्हाला मी गॅलरी दाखवते. त्याच्या पण बेडरूममध्ये छान असं फर्निचर केलेलं होतं व्यवस्थित मस्त सुंदर. आणि त्यांचं भरपूर दिवसापासून चालू होतं की ताई तू नवीन घरी कधी येशील, नवीन घरी कधी येशील. तर आज मला वेळ भेटला आणि आज आम्ही आलो. आणि इकडे बघा गॅलरीमध्ये मस्त कबूतर बसलेले आहेत. मी बाहेर आल्यावर लगेच वड आले, ते छान असे मस्त निवांत बसलेले होते. आणि पूर्ण बघा गॅलरीमध्ये पूर्ण झाडं वगैरे लावलेले आहेत. आणि इकडे सुद्धा खूप सुंदर परिसर आहे. आजूबाजूला बघू शकता तुम्ही मस्त हिरवागार झाडं झुडपं किती आहेत बघू शकता तुम्ही. प्रत्येक रूमला असं गॅलरी बनवलेली आहे त्यांनी. आणि छान छान असे झाडं लावलेली आहेत, म्हणजे बाहेर कुठं जायचं काम नाही फुलं घ्यायला. रोज काकू सकाळी देवपूजा करतात, त्यावेळेस त्यांना घरच्या घरी फुलं उपलब्ध होतात. असं सुंदर आहे मस्त. आणि इकडचा पण एक बेडरूम दाखवते मी, माझ्या मोठ्या दादांचा बेडरूम आहे. तर इकडे पण वहिनी ते साफसफाई करत होत्या. तर हा आहे मोठ्या दादांचा बेडरूम, दादाचा बेडरूम. आणि तुम्हाला अजून इकडे पण दाखवते. आणि इकडे आहे माझ्या भाच्याचा फोटो रुद्रचा. प्रत्येक रूममध्ये एकच नंबर फर्निचर केलेलं होतं, खूप सुंदर होतं. आणि इकडे बाजूला आहे गॅलरी परत. तर बघू शकता तुम्ही इकडे सुद्धा खूप सुंदर असं फर्निचर होतं साईडला. आणि इकडे सुद्धा गॅलरीमध्ये बघा भरपूर झाडं लावलेली आहेत. आणि आजूबाजूला इतकं सुंदर होतं दिसायला, म्हणजे व्ह्यू एवढा सुंदर होता की वाटत नव्हतं की आपण घरात राहतोय, असं वाटतंय आपण बाहेरच फिरतोय असं वाटत होतं. आणि फुलबागेतही सुंदर आलेली आहेत मस्त. इकडे समोर गवतीच्याचं पण बेट लावलेलं आहे मस्त. झाड बघू शकता किती सुंदर मोठं झालेलं आहे. मनी प्लॅन्ट आहेत, वेगवेगळे प्रकारचे फुलं होते मस्त लावलेले, झाडं होते लावलेली खूप सुंदर होते. मी भरपूर दिवसानंतर आली, मला खूप आवडलं. तर मी आज असं माझ्या काका काकूंच्या घरचा होम टूर दाखवला तुम्हाला आज. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा.